नमस्कार। वादनाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या ट्युनिंग पद्धतीबद्दल थोडंसं सांगू इच्छितो, ज्याला क्रोमॅटिक असं म्हणता येईल, ज्यावर वाद्यावर पूर्ण 12 स्वर लावले जातात। कुठचाही राग वाजवताना राग बदलण्यासाठी ट्युनिंग पुन्हा बदलण्याची आवश्यकता नसते, स्वरांची स्थानं बदलतात। जसं हे क्रोमॅटिक पूर्ण 12 स्वर लावलेत, पांढरी 2 पासून आहे आता हे वाद्य, जो राग आपल्याला वाजवायचा असेल त्याप्रमाणे निवडून वाजवावं लागतं। मी उदाहरण स्वरूप 10 थाटांचं आपल्याला उदाहरण देतो आणि एक एक थाट वाजवून दाखवतो। तेच ट्युनिंग आहे, फक्त जागा बदलत आहेत वाजवण्याच्या। बिलावल, खमाज, काफी, आसावरी, कल्याण, मारवा, पूर्वी, भैरव, तोडी आणि शेवटी भैरवी। ह्या पद्धतीमध्ये कोणताही राग कुठच्याही सापासनं वाजवणं शक्य होतं। फक्त वाजवताना थोडीशी जागरूकता पाहिजे की ज्या रागात स्वर नाही आहेत ते सोडून वाजवावं लागतं। मी आज राग भटिया निवडला आहे। विलंबित रूपक आणि द्रुत एकतालमध्ये 2 बंदिशी ऐकवत। Thank you.